यवतमाळच्या वाघाडी नदी पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील कृषी विभागातर्फे ईशा फाउंडेशनच्या सहकार्याने यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कोरड्या नद्या पुन्हा प्रवाही होण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प पथदर्शी आहे. ईशा फाउंडेशनला राज्य शासनाद्वारे कोणतेही आर्थिक सहाय्य केले जाणार नाही. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागास 5 वर्षांसाठी राज्य शासनाच्या निधीतून 415.44 कोटी रुपये देण्यात येतील. हा निधी एका स्वतंत्र लेखा शीर्षाखाली विभागास देण्यात येणार आहे. पहिल्या 4 वर्षांसाठी प्रतिवर्षी 83.82 कोटी व शेवटच्या वर्षासाठी 80.16 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या नियोजन, समन्वय, देखरेख व यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी वाघाडी नदी पुनरुज्जीवन या विशेष संस्थेस विशेष हेतू वहन कंपनीची SPV स्थापना करण्यात येणार आहे. तसेच CSR मधून निधी घेण्याच्या प्रयत्नास मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कंपनी कायदा कलम 8 अंतर्गत ना नफा संस्था स्थापन करण्यात आली असून प्रकल्पामध्ये इतर पदसिद्ध अधिकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम करतील. या प्रकल्पामध्ये वृक्ष लागवड व जलसंधारणाची कामे शासकीय निधी योजनेतूनच करण्यात येईल. जर सध्याच्या निकषात लाभार्थी बसत नसतील किंवा कामाचे वेगळे स्वरूप असेल तरच प्रस्तावित 120 कोटी रुपये निधी वापरण्यात येईल. कृषी विभागास उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचे संनियंत्रण जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येईल. या प्रकल्पाच्या निधी मर्यादेत वाढ किंवा घट करण्याचे अधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीला देण्यात येणार आहे.